नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे वांग्याचं भरीत तर आपण नेहमी बनवतोच पण या वेगळ्या पद्धतीने जर हे भरीत बनवलं तर ते कमी वेळेमध्ये तर बनतंच शिवाय चवीलासुद्धा जबरदस्त बनतं यासोबत एका ऐवजी दोन चपात्या तर तुम्ही नक्कीच खाल इतकं हे झणझणीत आणि चविष्ट बनतं तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी चार मीडियम आकाराची काटेरी वांगी घेतलेली आहेत वांगी तुम्ही कोणत्याही प्रकारची वापरू शकता आणि त्यासोबत एक पिढीम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे हे स्वच्छ धुवून व्यवस्थित याला मी पुसून घेतलेलं आहे आता सगळ्या वांग्यांना आणि टोमॅटोला तेल लावून घ्यायचं आहे वांग्यांचा देठ काढायची काही गरज नाही असंच याला तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे वांगे आणि टोमॅटो पटकन भाजले जातात आणि शिजल्यानंतर याची सालसुद्धा व्यवस्थित काढता येते तर सगळ्या वांग्यांना आणि टोमॅटोला मी तेल लावून घेतलेलं आहे वांगी आणि टोमॅटो जाळ्यावरती भाजून न घेता आप्पे बनवायचा जो तवा असतो त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे तर तवा मी चांगला हा गरम करून घेतलेला आहे तव्याला तेल वगैरे लावायची काही गरज नाही कारण वांग्यांना आणि टोमॅटोला तेल लावलेलंच आहे आता आप्प्यांच्या एका एका सेक्शनमध्ये वांगी आणि टोमॅटो ठेवून द्यायचं आहे त्यासोबतच एक आकाराचा कांदा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा ठेवायच्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे थोड्या थोड्या वेळाने याला फिरवून घ्यायचं आहे आणि याची प्रत्येक साईड व्यवस्थित भाजून घ्यायचे वांगी आणि सोबत कांदा आणि लसूणसुद्धा भाजला गेल्यामुळे भरीत चवीला खूप छान बनतं आप्याच्या तव्यामध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो तर तुम्ही पाहू शकता वांग्यांची एक साईड पूर्णपणे आता छान भाजली गेलेली आहे आतून हे सगळं चांगलं शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे आप्पे बनवण्याचा तवा जाड असल्यामुळे एकदा चांगला गरम झाल्यानंतर हे सगळं अगदी कमी वेळेमध्ये आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं तर तुम्ही पाहू शकता फक्त पाच ते सहा मिनिटातच याची साल आता सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे सुरीच्या साह्याने चेक करून पाहायचं आहे तर वांग आतपर्यंत व्यवस्थित शिजलेलं आहे आता एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता वांगी टोमॅटो कांदा आणि लसूण अगदी व्यवस्थित डाग पडेपर्यंत छान भाजलेले आहेत आणि सगळे आतपर्यंत छान शिजलेले सुद्धा आहेत अगदी मऊ झालेले आहेत आता वांग्यांचा देठ काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याची साल काढायची सुरुवातीलाच वांग्यांना तेल लावून घेतल्यामुळे साल अगदी व्यवस्थित निघते तर अशा प्रकारे सगळ्या वांग्यांचा देठ आणि साल काढून घ्यायची या पद्धतीने भरीत बनवताना भरतासाठी जे वांगं मिळतं ते नाही वापरलं तरी चालेल कोणत्याही प्रकारच्या वांग्यांनी हे भरीत खूप चविष्ट बनतं टोमॅटोची सालसुद्धा काढून घ्यायची आहे तर हे पहा टोमॅटोसुद्धा आतपर्यंत अगदी छान शिजलेलं आहे साल काढून घेतल्यानंतर टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे त्यासोबतच भाजलेला कांदासुद्धा बारीक चिरून घ्यायचा कांदा सुद्धा अगदी आतपर्यंत छान भाजलेला आहे आणि या भाजलेल्या कांद्यामुळे भरताला खूप छान फ्लेवर येतो एकदा तुम्ही या पद्धतीने जर भरीत बनवलं तर नेहमी हीच पद्धत वापराल आता हे सगळं एकत्र एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे फोर्कच्या साह्याने याला आता अजून बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टी एकत्र छान मॅश करून घ्यायच्या सगळ्या गोष्टी अगदी मऊ शिजल्यामुळे मॅश करायलासुद्धा वेळ लागत नाही आता यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घ्यायची त्यासोबतच यामध्ये दीड ते दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे एक चमचा यामध्ये साठवणीचं सा लाल तिखट घालायचं जर जास्त तिखट झणझणीत भरीत आवडत असेल तर चटणीचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल एक चमचा यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालायचं यामुळे रंग खूप छान येतो आता या सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्यात यामध्ये आता बाकीचा कुठलाही मसाला घालायची गरज नाही तर इथे आपलं अगदी वेगळ्या पद्धतीचं झटपट बनणारं झंझणी तसं वांग्याचं भरीत बनून तयार आहे आप्याच्या तव्यामध्ये अगोदर वांगी टोमॅटो कांदा आणि लसूण भाजून ठेवू शकता आणि ज्यावेळी जेवणासाठी ताटं लावायचे आहे त्यावेळी यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर मिक्स करून घेऊ शकता लाल तिकटाऐवजी जर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता तर इथे मी सगळ्या गोष्टी आता मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी झटपट असं हे वांग्याचं भरीत बनवून तयार आहे या पद्धतीने जर तुम्ही हे वांग्याचं भरीत बनवलं तर याची चव कधीच विसरणार नाही इतकं हे चविष्ट बनतं एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा घरातल्या सगळ्यांना आवडेल झणझणीत असं हे वांग्याचं भरीत भाकरी चपाती कशासोबतही चवीला छान लागतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा